पारोळा एरंडोलचे राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर सतीश पाटील यांनी हातात झाडू घेत परिसराची सफाई केली. दत्तक गाव योजनेतील कासोदा गावात त्यांनी हे सफाई अभियान राबवलं. दिवाळीत घरात स्वच्छता केली जाते त्याच धर्तीवर परिसर स्वच्छ राहावा या उद्देशानं पाटील यांनी हे अभियान राबवलं. पहिलं तालुक्यातलं हे गाव आहे की जिथे आम्ही दत्तक योजनेअंतर्गत कामाला सुरुवात केली. या 20 मे 2015 शासनानं परिपत्रक काढलं आणि प्रत्येक आमदारानं एक गाव दत्तक घेण्याच्या संदर्भात घोषणा केली आणि ते आव्हान स्वीकारून जळगाव जिल्ह्यातला पहिला तालुका एरंडोल तिथे या कामाला सुरुवात केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.